निवाणी न्यायाधीशांच्या सही शिक्क्यांचा गैरवापर केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन सख्या भावांच्या वादात सोलापुरातील निवाणी न्यायाधीशांच्या सही शिक्क्यांचा गैरवापर झाल्याची बाब उघड झाली आहे। न्यायालयाचा बनावट शिक्का तयार करून त्याद्वारे बोगस वारस प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत नगर भूमापन कार्यालयातील परीक्षण भूमापक समीर खाटिक यांनी नजीर पल्ला राहणार महल अपार्टमेंट गैबीपीर दर्गाजवळ होटगी रोड सोलापूर या विरोधात फिर्याद दिली आहे। पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपीस अटक करण्यात येईल अशी माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोपटराव धायतोंडे यांनी दिली। दिनांक 23/3/2022 रोजी सदर बाजार पोलीस ठाणे येथे CR नंबर 158/22 कलम आहे 419, 420, 465, 467, 468, 471 या कलमांवये गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये नगर भूमापन कार्यालय सोलापूर येथील परिरक्षण भूमापक हे अधिकारी, त्यांचं नाव आहे समीर अकबर खाटिक, हे स्वतः सरकारतर्फे फिर्यादी आहेत। हा गुन्हा नगर भूमापन कार्यालय या ठिकाणी घडलेला आहे। या गुन्ह्यातील आरोपी नजीर अहमद अब्दुल गनी पल्ला हा होटगी रोड या ठिकाणी राहतो, याने बुधवार पेठ या ठिकाणची एक प्रॉपर्टी आहे, त्यामध्ये एक मयत महिला आहे शरीफा बेगम इब्राहिम पल्ला, या मयत महिलेची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करण्यासाठी म्हणजे वारस म्हणून नोंद करण्यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी 6वे सहदिवानी न्यायाधीश कस्तर सोलापूर या ठिकाणाचे बनावट वारस प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे। माननीय न्यायालयाचे शिक्के माननीय न्यायालयाच्या सह्या या आरोपीने बनावट केलेले आहे आणि हे वारस प्रमाणपत्र नगर भूमापन कार्यालयाला सादर केलेले आहे। यामध्ये ज्यावेळेस नोंदणी झालेली आहे वारस नोंदणी, त्यावेळेस काही आक्षेप मागवले होते, तर हा जो आरोपी आहे याचा सक्का भाऊ त्यानेच यामध्ये आक्षेप घेतलेला आहे आणि मग त्यानंतर पुढे झालेल्या चौकशीमध्ये न्यायालयाला पत्रव्यवहार केला गेलेला आहे। न्यायालयाने सुद्धा कळवलेलं आहे की हे बनावट वारस प्रमाणपत्र आहे, हे आमच्याकडे तयार झालेले नाही आणि त्या आधारे सदर बाजार पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीचा शोध घेऊन आम्ही आता पुढील कारवाई करत आहोत। वपोनी भोसले मॅडम आम्ही स्वतः त्याचप्रमाणे हा तपास PSI माळी साहेब करत आहेत। आरोपीचा शोध घेऊन आता पुढील कारवाई करणे चालू आहे।